अकोले शहरातून जाणाऱ्या कोल्हारगोटी मार्गावर खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलासमोर दुचाकी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात माळीझाप येथील राजेंद्र निवृत्ती मंडलिक या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास राजेंद्र मंडलिक हे अगस्ती कारखान्याची आपली ड्युटी संपवून घरी जात असताना कोल्हारगोटी राज्यमार्गावर एक ट्रॅक्टर ट्रॉली वैरण घेऊन जात असताना मंडलिक हे त्यांच्या मागून जात असताना ट्रॅक्टरची ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर इथे मोठी गर्दी झाली होती. दरम्यान जखमी मंडलिक यांना तातडीने अकोले येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना संगमनेर येथे हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. अकोले पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले असून अपघात कसा झाला याचा पुढील तपास सुरू आहे. मयत मंडलिक हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी असून ते आपली ड्युटी संपवून घरी जात होते तेव्हा हा अपघात घडला आहे. राजेंद्र मंडलिक यांच्या निधनानं त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्तसंकलन विभाग MH मराठी, अकोले, अहमदनगर.